शिवसेना वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार विचार घेऊन चालते आणि सुदैवाने महाराष्ट्राच्या ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदे पदी आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. त्यामुळे दिला शब्द मोडला असं कधीच घडलं नाही. किंबहुना आपण त्या सर्व वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये पाहत असाल की एकदाही कधी अशी बातमी आली नाही की शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभे करणार. त्याला एक पार्श्वभूमी आहे ती मुद्दाम सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा कळू द्या. पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या वेळेला राज्यसभेच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला दोन जागा द्या असा आग्रह धरला. आदरणीय उद्धवजींनी तेव्हा त्यांच्या आग्रहाला मान दिला आणि म्हणून राष्ट्रवादी खरं तर शिवसेना तेव्हा दोन जागा लढणार होती. पण मग त्यांनी म्हटलं ठीक आहे आता तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला दोन जागा द्या आणि म्हणून राष्ट्रवादीनं त्यांच्या अधिकृत पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार फौजिया खानचं नाव दिलं गेलं दुसरं आणि ते दोन जण सदस्य त्यांचे गेले. आता आम्हाला दोन सदस्याची वेळ आली होती. मग आपणच विचार करा की शिवसेनेचे दोन राज्यसभा खासदार जात असतील तर ते मूलतः शिवसेनेचे असायला पाहिजे. हा विचार पक्ष आणि संघटना म्हणून महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून खर तर एका कडवट शिवसैनिकाला द्यावी किंबहुना शिवसेनेसाठी आयुष्यभर आपलं कार्य करणारे लोक आहेत आयुष्य वेचणारे लोक आहेत त्यांना संधी द्यावी असं आदरणीय उद्धवजींच्या मनामध्ये होतं. दरम्यान माननीय संभाजीराजांचा विषय आला त्यांच्याबद्दल आदर आहे मगाही मी म्हणाल तुम्हाला मी आणि त्या आदरापोटी उलट त्यांनी जड अंत करणं ठीक आता एक शिवसैनिकावर अन्याय होईल पण छत्रपती आपल्याबरोबर सोबत येत असतील तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आणि म्हणून त्यांनी उदार अंत करणं सांगितलं या तुमचं स्वागत करतो पण तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून गेलं पाहिजे कारण आमच्या कोट्यातलं दोन शिवसेनेचे खासदार जातात तिथे आमची संख्या आहे ना लोक राज्यसभेत ती अपक्ष म्हणून आमची संख्या नाही धरणार ती ती संख्या कोणाची पण ते कोणाची असू शकतात अपक्ष. बरं माननीय राजांबद्दल सुद्धा मला आश्चर्य असं वाटतं की त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या कडून निवडणूक लढवली आहे ना 2009 मध्ये असं काही नव्हतं की आम्ही काय अस्पृश्य होतो का की शिवसेना तिथे मला लढायचं नाही. तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम असाल तर शिवसेना आपल्या विचाराशी ठाम आहे ना. आम्ही ठाम असणं गैर आहे. आम्ही तुमचं स्वागतच केलं तर उदार रद्द करणार. आजही आम्ही एक मावळा दिलाय कडवट मराठा महासंघाचा सुद्धा तो कार्य करत होता म्हणून विचार केला पाहिजे की तो शिवसेनेचा खासदार म्हणून जाणार आहे. आमच्या कोट्यात दोन शिवसेनेचे खासदार ज्यांनी त्यांना पहिल्यांदा नामनियुक्त म्हणून नाव दिलं त्या भारतीय जनता पार्टीनं गेल्या संबंध या 15-20 दिवसामध्ये अवाक्षर तरी काढलं जावं त्याचं एकच म्हणणं शिवसेनेने द्यावं म्हणजे काय करावं. हलवाईच्या घरावर तुळशी पत्र ठेवणारी माणसं ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारता का आम्हाला. आणि म्हणून संभाजीराजांबद्दल आदर बाळगून सांगतो की खरंच तुम्ही एक नामी संधी घालवली ती अशी नामी संधी होती की छत्रपती बरं साताऱ्यातली गादी पण चालते ना. साताऱ्यातली गादी बघा ना कशी फिरली ती ती राष्ट्रवादीत होती ती भारतीय जनता पार्टीत गेली म्हणून गादीबद्दलचा कुणाचा अभिमान किंवा त्याच्याबद्दलचा स्वाभिमान त्याच्याबद्दलचा आदर कधी कमी झाला का नाही होत ना. तो तुमच्याबद्दलचा पण कमी होणार नाही कधीच कमी होणार नाही कारण मुळात असं आहे की शाहू फुले आंबेडकरांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज हे तर सर्वोच्च परमोच्च क्षणी आम्हाला परमोच्च नाम सगळ्यात सर्वोच्च आहे ते आम्हाला. अशा वेळेला जेव्हा प्रबोधनकारांचे आणि शाहू महाराजांचे संबंध कसे होते ठाकरे घराण्याचे असे संबंध आहेत हे सोडूनच त्या राजकारण आणि म्हणून प्रबोधनकारांना तर शाहू महाराज बोलवून घेत असत. आता मूळ मुद्दा असा आहे की इतके चांगले संबंध असताना एक अतिशय उदार अंतकरणानं आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतःच्या शिवसैनिकाला डावलून राजे आमच्यासोबत येतात म्हणून राजांना आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहोत फक्त राजांनी शिवसेनेची उमेदवारी घ्यावी एवढीच त्यांची विनंती होती. ती तुम्ही स्वीकारली नाहीत ती तुम्ही अवहेरलीत आणि ती संधी शेवटी तुम्हाला काय करायचं होतं समाजाचं काम करायचं होतं ना कुठे अडवलं होतं कोणी. तुम्ही शिवसेनेत येऊन समाजाचं काम करू शकणार नव्हतात का. मग आजपर्यंत जेवढं काही घडलंय ना त्या इतिहासात जाऊया खास करून आत्ता आरक्षणांच्या आणि या सगळ्या विषयात
छत्रपती शिवरायांचा अवमान कर्नाटकात जेव्हा झाला तेव्हा सगळा कुठे गेले होते, सगळे कुठे गेले होते असा प्रश्न मनात सारखा येत राहतो. तेव्हा ही माणसं भाजपची का गप्प होती तेव्हा त्यांना कुणी प्रश्न का नाही विचारला. असो, त्या राजकारणात मला जायचं नाही. आत्ताचा विषय संभाजीराजांच्या संदर्भातला आहे आणि त्यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात आहे. त्यांनी आताची जो भूमिका घेतली असेल ती सुद्धा स्वागतार्ह आहे, आम्ही तिचं स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला मुद्दा, मला वाटतं शिवसेना ही एकमेव संघटना आणि पक्ष असा आहे की या देशामध्ये शब्द पाळणारा, दिल्या शब्दाला जागणारा, प्राण जय पर वचन जय अशा शब्द जागणारा हा पक्ष आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे, अगदी आमच्यासारख्या शिवसैनिकांवर. मला नाशिक मध्ये असतानाची गोष्ट आठवते, काही वेळेला म्हणाले अरविंद कुणाला शब्द देताना 100 वेळा विचार कर, बरं विचार करतो आणि शब्द एकदा शब्द दिलास मग मात्र माघार नाही घ्यायची. हा संस्कार आमच्या शिवसैनिकांवर आहे, तो शिवसेनेचे पक्षप्रमुखांवर नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मला दाखवा ना तुम्ही कुठेही आदरणीय उद्धवजींनी असं उद्धृत केलं होतं की आम्ही तुम्हाला पुरस्कृत करू. मुळात मी या संदर्भात आत्ताही जनभरापूर्वी बोललो की याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. राज्यसभेचे उमेदवार जेव्हा निवडून जातात तेव्हा आत्ता महाविकास आघाडी असल्यामुळे मागच्या वेळेला आमच्या 2 जागा जाणार होत्या. मग आदरणीय शरद पवार साहेबांनी आदरणीय उद्धवजींना विनंती केली की आम्हाला यावेळेला 2 तुम्ही जागा, तुम्ही आता मुख्यमंत्री तर आहातच, आम्हाला द्या. आणि म्हणून आपण उदारंतकरणाने राष्ट्रवादीला दिल्या. त्यांनी आता उदारंतकरणाने सांगितलं की आता तुम्ही 2 घ्या हरकत नाही, आता तुमच्या 2, कारण आम्ही तेव्हा आम्ही घेतल्या होत्या. तेव्हा फौजिया खान या राष्ट्रवादीच्या चिन्हावर किंवा राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार म्हणून खासदार झाला राज्यसभेच्या. आता आमचे 2 अधिकृत जायला पाहिजे ना राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये. संख्येला महत्व आहे, त्या संख्येवरच तुम्हाला बोलण्याची वेळ सुद्धा त्या संख्येवर अवलंबून आहे. आमचे 3 असतील तर 4-5 मिनिटात बोला तुम्ही. आपण संजयराव साहेबांना अनेक वेळा पाहिलं असेल की 3-4 मिनिटात थांबा संजयजी बात खतम होईल, खतम करू, बंद करू. आमच्याकडे तेच घडत असतो लोकसभेमध्ये. मग आमचा उमेदवार गेला पाहिजे ना. बरं, त्यातही शिवसेना ठाम होती या बाबतीत की यावेळेला शिवसेनेचाच शिवसैनिक गेला पाहिजे. मग तो कोणी असेल, शिवसेनेत आयुष्यभर झोकून देणारी माणसं आहेत, त्यातला कुणी उद्धवजी निवडला असता. पण जेव्हा छत्रपती संभाजीराजांचा प्रस्ताव आल्यानंतर आदरणीय उद्धवजींनी त्यांना सांगितलं, महाराज आपण येत आहे याचा आनंद आहे, मला खूप आनंद आहे, फक्त एक विनंती आहे आमची की आम्हाला ही अधिकृत जागा मिळाली, आपण आमचं शिवसेनेच्या वतीने ही जागा तुम्ही लढवा, आम्ही तुम्हाला देतो. शिवसैनिक आयुष्यभर झगडणारा, शिवसेनेसाठी त्याच्यावर अन्याय करणारं, जड अंतक करणारं उद्धवजींनी मान्य केलं, शिवसैनिकाला द्यायची होती त्यांना. मग ठीक आहे, चला. मग ते त्यांनी मान्य करून यांना सांगितलं की तुम्ही या, आला तुमचं स्वागत आहे, आम्हालाही आनंद होईल. आणि म्हणून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाही म्हणे मला अपक्ष द्यायचं. हे आता हे राजकारण आहे, हे तुम्ही ओळखू शकता कोण गप्प आहे, शांत आहे. ज्यांनी त्यांना नामनियुक्त सदस्य म्हणून केलं ते शेवटपर्यंत गप्प राहिले, एकदाही चुकून बोलले नाही. खांद्यावर बंदूक आमच्या ठेवता का हो, हा आम्हाला अधिकृत नको, तुम्हाला अधिकृत हवा होता. त्यांनी निवडून गेल्याचं सांगावं, त्यांनी तो फॉर्म भरलाय की नाही, की त्याच्यामध्ये सहयोगी सदस्य म्हणून राज्यसभेचा सदस्य निवडून आलं तर घ्यावं लागतं की मी कुठल्या, तेव्हा भाजपचा भरलाय ना, का पक्ष निवडून लावून लिहून गेले ते तुम्ही नाही ना. मग आत्ताच या ही अट का, बरं तुम्ही यापूर्वी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवलेली आहे, असं नाही की तुम्ही राजकीय पक्षातून निवडणूक नाही लढवली. कशाला पाहिजे सातारची गादी सातत्यानं, आज काही राष्ट्रवादी काँग्रेस उद्या काय भाजप अशी लढवत आलेली आहे, मग कुठे प्रश्न येतो असा. तुम्हाला समाजाचं काम करायचं होतं असं तुम्ही म्हणताय, तर ते काही शिवसेनेने निर्बंध घातले होते का तुम्हाला? असं असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे शिवसेनेचे निर्बंध होते, समाजाचं काम नाही करा, असं नाही सांगितलं ना. तुम्हाला बंधन नको होतं म्हणजे तुम्ही स्वैर राहणार, हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. लोकशाहीला धरून लोकशाहीतला पक्षाचा उमेदवार अधिकृत जाणं हे अधिक महत्वाचं असतं पक्षासाठी सुद्धा संघटनेसाठी. आणि म्हणून तुम्हाला आम्ही अधिकृत उमेदवार देतो, तुम्ही ती संधी गमावलीत किंबहुना अवेरलीत, हे तुम्ही त्याचा विचार करावा. चांगलं केलं की अयोग्य केलंय तुमचं तुमच्याकडे राहील. पण शिवसेना उदाहरण करण्यात त्यांना जागा देत होती, शिवसेनेने कधी नाही म्हटलं नाही, फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहा, ते त्यांनी स्वीकारलं नाही. आणि त्यानंतर आता त्यांनी जो काही निर्णय जाहीर केलाय तो त्याचं मी स्वागत करतो. पण एकाच गोष्टीचं वाईट म्हणजे छत्रपती संभाजीराजांसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतःच्या शिवसैनिकाला सुद्धा
दूर सारू जड अंतकरण त्याला दूर सारत होते आणि यांचा सन्मान राखत होते. ती संधी त्यांनी गमावली आहे. इकडे शिवसेनेला अडचणीत आणण्याची खेळी खेळली जाते असं वाटतं मला. जाणून केलं जात आहे शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी. सरळ आहे ना. अहो ज्यांनी त्यांना नामनियुक्त केलं ते दानवे आमच्याकडे बोलतात. तुमच्या कुठेत द्याना मग एवढा तुम्हाला अभिमान आहे स्वाभिमान आहे. तुम्ही त्याला केलं ना खासदार. मग आता गप्प का शिवसेनेला कसं अडचणीत आणता येईल आणि म्हणून अपक्ष नको होता आम्हाला. हे जे आहे ना काही काही गोष्टी या संघटनेशी एकनिष्ठ राहूनच करायला पाहिजे. तिथे लॉयल्टी काउंट्स मोर असं आहे. संभाजीराजेंच्या बोलण्यात नाही पक्के असं आलं की उद्धव साहेबांबरोबर चर्चा झाली त्यावेळेला जो काही अजेंडा ठरला होता तो अजेंडा नंतर अचानक बदलून आला आणि त्यामुळे ही अडचण झाली. याचा अर्थ त्यांचा मला सांगा की शिवसेना दुसरं कोणीतरी ऑपरेट करतंय आणि त्यामुळे हे सगळं घडतंय. अजिबात नाही. उद्धवजींना अजून तुम्ही ओळखायचे आता आता कुठे ओळखायला लागलीत लोक समजायला लागली. बरं जेव्हा त्यांनी इतकी मोठी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडले. त्यांना असं वाटत होतं की आम्ही शिवसेनेला फरफटत देऊ कुठेही जाईल तिकडे आमच्यावर फरफटत यायचं. तुम्ही शिवसेना फरफटण्यासाठी नाही निर्माण झालेली आहे. आणि हे त्यांनी आदरणीय उद्धवजींनी अनेकदा सांगितलं. आत्ता परवा पुन्हा जेव्हा 14 मेचं शिवसंपर्क अभियानाची सभा झाली तेव्हा उद्धवजी पुन्हा म्हणाले होय मी पुन्हा सांगतोय आमची 25 वर्ष सडली. आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा तितपत घेतला गेला हे महाराष्ट्र ओळखतोय. म्हणजे आमची करंगळी घेऊन मोठे झालेली माणसं ज्यांना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या अतिशय उदारंत कडे भोळ्या शंकरासारखी त्यांनी त्यांना वाढवलं आणि त्याच्याच मुळावर ज्यांनी वाढवलं त्याच्या मुळावरच आमचे मित्र यायला लागले. ते बरोबर सावधपणं ते शहाणपणं ते उद्धवजींनी बरोबर जाणत आणि ती पावलं उचललेली आहे. तुम्ही म्हटलं लॉयल्टी काउंट्स हा एक शब्द तुम्ही वापरला. लॉयल्टी काउंट्स डेफिनेटली लॉयल्टी ही गेल्या काळात त्यांनी केली नाही म्हणून तुम्हाला कसं वाटतं? तर त्यांनी कोणाशी केली की नाही मला माहिती नाही. प्रश्न असा आहे कोणी पक्षाच्या सोबत राहणं एकनिष्ठ असायला पाहिजे ना. मी अपक्ष राहील आणि मग माझ्या मनाला ती भूमिका घेईन आणि निवडून आम्ही द्यायचं आमच्या कोट्यातून. मग आमची भूमिका आहे ना पक्षाची काहीतरी ती भूमिका कोण मांडणार? पक्षाने घेतलेली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची भूमिका तुम्ही मांडणार की नाही? छत्रपतींचा कर्नाटकात झालेला अपमान तुम्ही मांडणार की नाही? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या तुम्ही गेल्या 5-6 वर्षात बोललात की नाही? सांगा ना आम्हाला. ही काय आमच्या आमचे अजेंडे आहेत का? हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा अजेंडा आहे. तो अजेंडा सुद्धा शिवसेना मांडते तेव्हा ठाम भूमिका घेऊन मांडली पाहिजे. ते आवश्यक आहे कुठल्याही पक्षाला आवश्यक आहे. त्या दृष्टीनं हा सगळा विचार केला तर लक्षात येईल की आदरणीय उद्धवजींनी खूप मोठ्या अंतकरणाने त्यांचं स्वागत करून त्यांना उमेदवारी दिली होती स्वीकारलं होतं. फक्त शिवसेनेमध्ये यावेळेस त्यांचं आमचं म्हणणं होतं शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जावं अशी आमची इच्छा होती. संभाजीराजेंसाठी शिवसेनेची उमेदवारी अडचण होती की अजेंडा अडचणीचा होता? तुम्ही जो अजेंडा शिवसेनेची जो भूमिका उमेदवारी स्वीकारली का शिवसेनेचा अजेंडा येतो आपोआप. तो तुमच्या अजेंड्यावर अडीचला अजेंडा आला जर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा अजेंडा आहे. तो वैयक्तिक स्वार्थाचा अजेंडा नाही ना. तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा अजेंडा आहे. तो घ्यायला पाहिजे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.